भाजी बनवायची आपल्याला आणि हे छानपैकी त्यासाठी आपण घेतली कांदा कापलेला. आता तो कांदा आपण इथं टाकणार आहे. कांदा टाकला आहे. त्यानंतर आपल्याला मिरच्या घ्यायच्या आहेत. लाईटली मिरच्या घ्यायच्या आहेत. मुलांच्या तोंडाला चवीला लागण्यासारख्याच घ्यायच्या आहेत. ओके. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आलं. आलं तर पाहिजेच आपल्या पोटात टाकायला का की आल्याशिवाय चवच नाही जेवणाला. त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला जरासं जिरं की थंडावा पाहिजे की गरमीचा मौसम आहे आता त्यासाठी आपल्याला थंडावा पाहिजे. नंतर आपल्याला घ्यायचं आहे मीठ घ्यायचं आहे चवेप्रमाणे. मीठ चवेप्रमाणे टाकत जायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला थोडीशी तिखट लाल तिखट घ्यायची आणि हळद. ओके. हळद झाली आपली आणि आपली आवडती कोथिंबीर. कोथिंबीर पूर्ण घ्यायची तेवढी आपली प्रोटीन आयन असते ना आपल्या जायला पाहिजे कोथिंबीरने. ओके. आपले हे बाजूला काढून ठेवायचं म्हणजे आपल्या त्यावरती आपल्याला गर्दी गर्दी दिसायला नाही पाहिजे. हे आपलं झालं बटर तयार. ह्याच्यात सगळे आपण वस्तू टाकलेलेच आहेत. कांदा मिरची हळद नमक सगळं टाकलेलं आहे आपण. एवढं सगळं टाकलं आहे आपलं. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. पूर्ण ढवळून घ्यायचं आहे. छानपैकी ढवळायचं आहे आपल्याला. वाटतं ना तुम्हाला मस्तपैकी टेस्टी टेस्टी. आता तर तुम्हाला घालणारच आहे खायला. मी झालं आहे आपलं बटर. आता आपल्याला हे टाकायचं आहे बेसन. ओके. आपलं बेसन बी झालेलं आहे रेडी. आता आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे. पूर्ण मिक्स करायचं आहे म्हणजे छोटे छोटे गट्टे यायलाच नाही पाहिजे त्यामध्ये. वाव. ओके. आता आपण त्यामध्ये आपण बटरमध्ये पाणी टाकायचं आहे. लाईटली पहिले थोडं थोडं घ्यायचं आहे. सगळीकडे मिक्स नाही व्हायला पाहिजे. एवढं आपण लाईटली घेतलं आणि त्याला आपण त्याला मिक्स करायचं आहे छानपैकी. चांगलं चांगलं घोटल्याशिवाय ते होणारच नाही आपलं. पूर्ण घोटून घ्यायचं आहे ते. आज काय भाजी खाण्याचा मूड आहे ना तुमचा? खायलाच भेटणार आहे तुम्हाला छान छान भाजी. हां. आता मी थोडंसं पाणी घेते आहे. आता आपलं हे थोडंसं पाणी घेतल्यानंतर आपण थोडंसं बटर 5 मिनिटं ठेवायचं आहे आणि घोलून झाल्यानंतर त्याला फुगायला तर वेळ लागणारच आहे ना. ओके. थोडी थोडी टाकायची छोटी छोटी भाजी आपल्याला. ती आतनं शिजली पाहिजे छानपैकी. ओके. आपली आता भाजी शिजत आहे छानपैकी आणि खमस सुगंध गंध सुटलेला आहे छानपैकी. बघा आपण याला आता चांगलं खरपूस तळून घेतो आहे छानपैकी. हां. आपले हा स्नॅकला कधीही खाता येऊ शकतं. म्हणजे संध्याकाळच्या चहाबरोबर तुम्ही खाऊ शकतात. मुलांना कधी आल्यावरती गरम गरम तळून देऊ शकतात. त्यासाठी ही भजी मी आपण तळलेली आहेत आणि थोडीशी लालसरकर व्हायला पाहिजे भजी. आणि त्या भजींना खूप टेस्टी वाटणार. आवडते ना तुम्हाला? तोंडाला तर पाणी सुटलेच असेल. आणि ह्या कमी तेलात मी केली आहेत भजी. हां. हे बघा छानपैकी तळत्या भाजी. छानपैकी वाटते आपल्याला तळताना तळत भाजीला. ओके. ही आपली भाजी झाली आहे तयार आणि आपण ती टिश्यू पेपरात काढून घ्यायची. छान झाले. आता आपल्याला रेडी आपली आता भाजी तयार झालेली आहे. ही गरम गरम भाजी आहेत आपली आणि ह्याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे थोडं. आणि ह्याची म्हणजे आता उन्हाळ्याचा सीझन आहे तर आपल्या पोटाला चांगल्यासाठी होण्यासाठी हे जिरं आपल्याला खूप थंड आणि म्हणजे गरमी नाही होणार त्यासाठी टाकलं आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. तुम्हाला माझ्याशी संवाद करायचा असेल तर तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये मला लिहा. ओके. बाय. थँक्यू.